आरोही एकत्र कुटुंबात आपल्याला आपल्या मनासारखं कधीच जगता येत नाही. सो वेगळे राहा आणि तुमचा संसार करा. एकत्र राहायचं का वेगळं राहायचं हा सर्वस्वी तुमचा प्रश्न. अरुंधतीचं ऐकून तू कधीही सुखी राहू शकणार नाही. तू तर माझं ऐकून वागत नाहीस, मग तू सुखी आहेस का तुझ्या संसारात? कन्यादान कोण करणार आहे? अरुंधती अगं गुरुजी बोलवते. चला नवरी मुलगी आली आहे. माझं कन्यादान कोण करणार? आता हे तामण आईच्या हातात द्या. आई तू जर आम्हाला ओळखलं नाही तर आज मी या घरातच येणार. 5 लाख? आशुतोषने हे पैसे तुझ्यासाठी ठेवले होते. तिला 5 लाख रुपये दिले आणि मी घरची असून मला काहीच नाही. आईने कान भरले असेल आशुतोष सरांना. कायम आनंदात राहा आणि असंच कायम एकमेकांवर प्रेम करत राहा. नुसतेच आशीर्वाद. तुझा नवरा एवढं ठेवून दिलाय तुझ्यासाठी, नाहीतरी एकटी एवढ्या पैशांचं काय करणार असतो. सगळं एकदम छान पार पडलं. अगदी छान झालं सगळं. मग तू केव्हा निघतेस? अरुंधती या घरातून कुठेही जाणार नाहीये. माझ्यात आणि अनिरुद्धमध्ये दुरावा निर्माण झाला तुझ्यामुळे. जसा तुझ्या येण्याने माझ्या आणि अनिरुद्धच्या नात्याला धक्का लागला, या काचेच्या ग्लास सारखं असतं नवरा बायकोचं नाजूक. आपण दोघं माझ्या माहेरी राहू. इतका मोठा बंगला आहे, आरामात ऍडजस्ट होऊ दोघे. मी कुठे येणार नाही. हे घर विकून झाल्यावर मी इंदोरला राहायला जाणार. तुला कुठे राहायचं हे तुझं तू ठरणार. माझ्यात आणि अनिरुद्धमध्ये दुरावा निर्माण झाला तुझ्यामुळे. जसा तुझ्या येण्याने माझ्या आणि अनिरुद्धच्या नात्याला धक्का लागला, या काचेच्या ग्लास सारखं असतं नवरा बायकोचं. माझ्यात आणि अनिरुद्धमध्ये दुरावा निर्माण झाला तुझ्यामुळे. जसा तुझ्या येण्याने माझ्या आणि अनिरुद्धच्या नात्याला धक्का लागला, या काचेच्या ग्लास सारखं असतं नवरा बायकोचं. भूतकाळ पुसून टाकता आला असता ना तर सगळ्यात पहिले या सज्जनाला पुसून टाकलं असतं मी. खरं सांगा ना मग, तुम्हाला अरुंधतीला अजूनही घरात ठेवायचंय? 1000 वेळा सांगितलंय मी तुला, मी इथे फक्त माझ्या मुलांसाठी. तुझ्या तिन्ही मुलांची लग्न झाली आहेत ना, मग निघून का जाणार नाही? काय हाते तिथे?